कृषीवार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार. कृषीवार चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती ऑल नोटिफिकेशन मित्रांनो आपण ऑन करून घ्या, कारण व्हिडिओ पाडल्यानंतर ताबडतोब नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून अतिशय उपयुक्त माहिती मित्रांनो आपल्याकडून मिस होऊ नये म्हणून चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो कपाशीमध्ये प्रॅक्टिकल फवारणी आज औषधं आपल्यासमोर आज घेऊन आलेलो आहोत, कारण सविस्तर माहिती आपल्यापर्यंत गेली पाहिजे. आपण मित्रांनो शेड्यूलनुसार आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती येथे देतो. जे औषधं आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेली आहे तीच औषधं आपल्याला आपण येथे देतो, जेणेकरून फवारणीमध्ये पण आपण तीच औषधं वापरतो जेणेकरून आपलं पण येथे कन्फ्युजन असं होत नाही. त्यामुळे मित्रांनो जे आपण औषधे सुरुवातीला सांगतो तीच औषधे फवारणीमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला पण सोयीस्कर येथे होतं. त्यामुळे मित्रांनो आपल्याही पसंती जी आहे ती अनेक शेतकरी मित्रांमध्ये बनत चाललेली आहे. तर मित्रांनो त्यामुळे आपण पण आपल्याला ते सपोर्ट करा, कारण खूप असे रिझल्ट आपण आपल्या शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारचे काढून दिलेले आहेत आणि पुढे पण आपल्याला हीच माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे अजून देण्याचा आपला मानस आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता 90 दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो कपाशी प्लॉट मित्रांनो पाहू शकता. आता माझ्या पूर्ण हातामध्ये हे पूर्ण झाड बसू शकत नाही, तर मी तुम्हाला त्यामुळे खालून मित्रांनो पाहू शकता. आता हे पा पूर्ण झाड मित्रांनो पाहू शकते, पा ते फुले बोंड वगैरे आता झाड काय माझ्या हातात बसत नाही, त्यामुळे तुम्ही वरून पण पाहू शकता. पा पूर्ण मित्रांनो पाते फुले बोंडे भरपूर अशी झाडावरती आहे पाहू शकते. पा खाली पूर्ण झाड पाहू शकते. पा 90 दिवसाचं मित्रांनो झाड आहे, 90 दिवस आणि 2-3 दिवस मित्रांनो वरती झालेले आहेत. तर जबरदस्त मित्रांनो झाड इथे बनलेले आहे. मागे पण पूर्ण प्लॉट मित्रांनो पाहू शकता, इकडे पण पूर्ण मित्रांनो हे पा एकच नाही तर पूर्ण झाड मित्रांनो पाहू शकते. हे पा अशा पद्धतीमध्ये खूप असे बोंड पाते आपल्या झाडावरती आहेत पाहू शकते. पा इकडे पण पा हे पा आणि मेन म्हणजे मित्रांनो ड्रॉपिंग अजिबात येथे नाही, कोणतंही पात आपल्याला येथून गळलेला आपल्याला दिसणार नाही. तर पाहू शकते हे पा आता भविष्यात थोडेफार मित्रांनो होऊ शकतं, ती नैसर्गिक गळ असते 5-1% निश्चित पाते गळ इथे होऊ शकते, परंतु आतापर्यंत मित्रांनो 90 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण पाते जशी जी असतात तशी शेट मित्रांनो आहेत. बोंड पण पूर्ण पाहू शकता, पाते धारणा खूप अशी आहे, झाडं पण खूप अशी ग्रोथमध्ये आहेत. तर आता फवारणी नियोजन मित्रांनो जी चौथी फवारणी आहे, चौथी फवारणी प्रॅक्टिकल मित्रांनो आपण औषधं आता तुम्हाला दाखवून घेणार आहे. चौथ्या फवारणीमध्ये आपण जे कीटकनाशक आहे ते आपण UPL कंपनीचं अपाचे इथे घेणार आहोत. अपाचेमध्ये फ्लोनोकॅमिड आणि फिप्रोनिलचं दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे आहे. तर 15-15% दोन्हीचं मित्रांनो कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट मित्रांनो अपाचेचे आहेत. यामध्ये आपल्याला मावा तुडतुडा थ्रेस पांढरीमाशी या पूर्णचं नियोजन येथे अपाचेमध्ये होणार आहे. तर यामध्ये फिप्रोनिल 15% आणि फ्लोनोकॅमिड 15%, तर असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. WDG फॉर्ममध्ये मित्रांनो हे आपल्याला कॉम्बिनेशन यामध्ये पाहायला मिळतं. तर पाण्यामध्ये विखुरलेल्या अवस्थेमध्ये मित्रांनो हे औषध आपल्याला ताबडतोब येथे छोट्या पार्टिकलमध्ये आपल्याला इथे विरघळून जातं आणि आपल्या पानावरती पाडल्यानंतर जबरदस्तपणे मित्रांनो पानावरती हे छोट्या पार्टिकलमध्ये काम करतं. तर अशा पद्धतीमध्ये WDG फॉर्म मित्रांनो या औषधाचं आहे. तर मी तुम्हाला औषध पण इथे दाखवून घेणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अपाचे आहे 80 ग्रॅमचं मित्रांनो पॅकेट आहे. 80 ग्रॅम पॅकेटमध्ये आपण 5 पंप येथे करू शकता. आपलं 15 लिटरचा पंप असेल किंवा 20 लिटरचा पंप जरी असेल तरी आपण एका पॉकेटमध्ये पाहू शकता 5 पंप आपण येथे करायचे आहेत. 5 पंपाचं एक पाऊच जो आहे तो 5 पंपाचं मित्रांनो आहे. तर माप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पॅकिंग मित्रांनो 80 ग्रॅमचे आहे. तर अपाचे मित्रांनो पाहू शकता हे पा अशा पद्धतीमध्ये मित्रांनो हे कीटकनाशक आहे आणि खूप असं जबरदस्त रिझल्ट देणारं मित्रांनो कीटकनाशक आहे. हे पा फिप्रोनिल 15% आणि फ्लोनिकॅमिड म्हणजे जो उलालाचा कंटेंट आहे तो पण यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे जबरदस्त मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपल्याला कंपनीनं दिलेलं आहे. तर हा जो पाऊच आहे तो 80 ग्रॅमचा मित्रांनो पाऊच आहे. 80 ग्रॅमच्या पाऊचमध्ये आपले 5 पंप येथे बनणार आहेत. एक पंपासाठी आपण 16-17 ग्रॅमपर्यंत प्रमाण घेऊन या एका पॅकेटचे आपल्याला पंप बनवता येतात. तर असं आहे मित्रांनो याचं प्रमाण पण आपण पाहिलेलं आहे आणि याची जी किंमत आहे आपल्याला 5 पंपाचं जे हे पॅकेट आहे ते आपल्याला 450 रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळू शकतं. आता 5-10 रुपयाचा बदल मित्रांनो इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु चांगलं कंटेंट आहे, रिझल्ट देणारं कंटेंट आहे. तर आपण आपाचे या चौथ्या फवारणीमध्ये घेणार आहोत, जेणेकरून पावसाचा येथे अनेक ठिकाणी सध्या पाऊस नाही त्यामुळे अनेक शेतकरी मित्र चिंतेत आहेत. आता ज्या ज्या भागामध्ये पाऊस आहे त्या त्या भागामध्ये
शेतकरी मित्रांनी पाऊस झाल्यानंतर ही फवारणीजर केली तर निश्चित आपल्याला चांगले रिझल्ट याचे येऊ शकतात. आता ज्या भागामध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये थोडंफार मित्रांनी शेतकरी मित्रांनी थांबलं तरी काही हरकत नाही, कारण थोडाफार पाऊस होऊ द्या. थोडी जमिनीमध्ये पण थोडी ताकद आपली आली पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये पाऊस मुरल्यानंतर मुळावाटे पण ताकद या झाडामध्ये पोहोचते आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला फवारणीचे मिळतात. त्यामुळे ज्या भागात पाऊस झालेला असेल त्यांनी ताबडतोब ही फवारणी केली तरी काही हरकत नाही. आता बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांचे आपल्याला फोन येतात की आपल्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे. आता अनेक भाग जे वंचित आहेत त्या भागामध्ये पण पाऊस येते होणारच आहे, तर पाऊस झाल्यानंतर आपण ही फवारणी नक्कीच करून घ्या. तर यामध्ये आता कीटकनाशक आपण आपाचे घेतलेलं आहे. याचबरोबर मित्रांनो आता पाते धारणं पण झालेली आहे, बोंड धारणं पण झालेली आहे. तर याच्यासाठी मित्रांनो आता आईचं नियंत्रण करण्यासाठी आपण इमॅमॅक्टिन बेंजोएट 5% SG मित्रांनो यामध्ये घेतलेलं आहे. तर आळीचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो इमॅमॅक्टिन सध्याच्या स्टेपमध्ये खूप असं आपल्याला कारगर साबित होणार आहे, तर इमॅमॅक्टिन पण आपण यामध्ये घ्यायचं आहे. तर इमॅमॅक्टिन आपण मित्रांनो इमॅमॅक्टिनचं जे प्रमाण आहे ते 10 ग्रॅम प्रमाण पंपाला आहे. तर याचबरोबर मित्रांनो आपण पाऊस आपल्या भागामध्ये जर झाला असेल तर आपण बुरशीनाशक पण यामध्ये घ्यायचं आहे. बुरशीनाशक मित्रांनो आपण इथे आणलेलं आहे अँट्रोकॉल, जे की प्रोपिने बॅमध्ये 70% WP आहे. तर पानावरती येणारे ठिपके जे आहेत, पांढरे ठिपके असू द्या, पिवळे ठिपके असू द्या, किंवा तपकिरी कलरचे ठिपके असू द्या, किंवा पानं इथे थोडंफार कडेला करपलेलं आपल्याला दिसतं, त्यावरती पूर्ण हे प्रोपिनेब आपल्याला कंट्रोल देणार आहे. तर स्वस्त मित्रांनो हे आहे, जरी मोठी पॅकिंग दिसत असली तरी मित्रांनो आता आपण आपल्या जवळजवळ 5 एकर क्षेत्राला हे इथे आणलेलं आहे, त्यामुळे निश्चित आपण मोठी पॅकिंग इथे आणलेली आहे. तर आपण आपल्या हिशोबाने घेऊ शकता. आणि हे पॅकेट जर कीटकनाशकाचं आपण आपाच्याचे 5-5 पंपाचे घेतले तर आपल्या सावडीनुसार आपण फवारणी करू शकता, म्हणजे जास्त आपल्याला औषध पण कालवण्याची गरज नाही. 5-5 पंपाचं औषध आपण एकाच वेळी कालवून घेऊ शकता. तर असं एकदम सुसुटीत कंपनीने आपल्याला हे दिलेलं आहे 5 पंपाचं, हे आपण आपल्या सावडीनुसार पावसाचं वातावरण पाहून मित्रांनो हे कालवू शकता. आणि हे आपण 10 ग्रॅम एका पंपाला घेऊ शकता. आणि मित्रांनो बुरशीनाशक जे आहे ते आपण 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम, म्हणजे लिटरला 2 ग्रॅम बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर असं हे प्रमाण आपण आता पाहिलेलं आहे. यामध्ये आपण मित्रांनो टॉनिक या फवारणीमध्ये नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये घेणार आहोत. आता कॅप्सूल मी तुम्हाला सांगणार आहे. कॅप्सूल अनेक मित्रांनी ते वापरलेले पण आहेत, जबरदस्त आपल्या झाडावरती मित्रांनो आपण पाहू शकता. भरपूर असे पाते या नॅनो बूस्टरने डेव्हलप केलेले आहेत. 3 फवारण्या आता आपण यामध्ये घेतलेल्या आहे. आता आपण ही 4थी फवारणीसुद्धा आपण काढणार आहोत, कारण याचे रिझल्टच एवढे जबरदस्त मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत की आपण समोर पाहू शकता जबरदस्त झाडाची ग्रोथ यांनी केलेली आहे. खूप असे पाते आहेत, खूप अशी वाढ पण झालेली आहे. आणि खूप असे पाते मित्रांनो महत्त्वाचे, म्हणजे पाते खूप असे आहेत. तर नॅनो बूस्टर कॅप्सूल पाहू शकता आपल्याला 1000 रुपयेमध्ये मित्रांनो खूप अशा कॅप्सूल, म्हणजे 40 कॅप्सूल आपल्याला येतात, जे की मार्केटमध्ये आपल्याला कोणीही देणार नाही. अशा कॅप्सूल भरमसाठ कॅप्सूल मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला कोणीही देऊ शकत नाही, जेणेकरून 40 कॅप्सूल आपल्याला या नॅनो बूस्टरमध्ये आपल्याला मित्रांनो मिळतात. तर मित्रांनो आपले 20 पंप आपण यामध्ये करू शकता, म्हणजे एका पंपाला आपण 2 कॅप्सूल टाकून आपण 20 पंप याचे करायचे आहेत. भरघोस वाढ आपली कपाशीची करून घेऊ शकता. पाते धारणा असेल, फुलधारणा असेल, बोंड साईज असेल, भरपूर अशी ग्रीनरी असेल, वाढ असेल, सर्व आपल्याला हे करून देतं. तर असं हे नॅनो बूस्टर कॅप्सूल आपण आपल्या 4थ्या फवारणीमध्ये पण घेणार आहोत. आणि याबरोबर मित्रांनो आता पावसाचं प्रमाण जर काही भागामध्ये खूप असं असलं आणि पातेगळ जर आपली इथे होणार असेल किंवा झालेली असेल तर यावरती नियंत्रण करण्यासाठी प्लॅनोफिक्स बाहेरचं हे जे प्लॅनोफिक्स आहे ते पंपाला आपण 4 मिली घेऊ शकता. 4 ते 5 मिलीपर्यंत मित्रांनो घ्या, जास्त मित्रांनो घेऊ नका. 5 मिलीपर्यंत आपण 20 लिटरच्या पंपाला घेऊ शकता. 15 लिटरचे पंप असतील तर 4 मिलीपर्यंत आपण 15-16 लिटरच्या पंपाला 4 मिलीपर्यंत प्रमाण घ्या. 20 लिटरच्या पंपाला आपण 5 मिली प्रमाण घ्या. आणि एकदम काटेकोरीतीने मित्रांनो मोजून घ्या. हे प्रमाण अजिबात मित्रांनो आपण हलगर्जीपणाने घेऊ नका, कारण जास्त जर प्रमाण गेलं तर अधिक पातेगळ मित्रांनो होऊ शकते. त्यामुळे निश्चित आपण प्रमाण जे आहे ते योग्यरीतीनेच घ्या. प्लॅनोफिक्सचं प्रमाण आपण मित्रांनो योग्यरीतीने घ्या. काळजीपूर्वक मित्रांनो व्हिडिओ आपण पाहत जा, कारण प्रमाण जे आहे ते आपण एकदम शिफारशीत सांगत असतो. आपली माहिती मित्रांनो एकदम शिफारशीत असते, आपण मित्रांनो उलटंच उलटं आपल्याला ते काही सांगत नाही. तर प्लॅनोफिक्स मित्रांनो पातेगळीवर आपल्याला नियंत्रण येणार आहे, तर प्लॅनोफिक्स पण आपण इथे निश्चित येथे घ्यायचं आहे. आणि याचबरोबर मित्रांनो सिलिकॉन स्टिकर आपण यामध्ये घ्या. मित्रांनो फवारणी जास्त मागणी नाही, आपल्याला जर दिसत असली औषधं, म्हणजे आपल्याला एकरी जी ही फवारणी आहे ती 1000 रुपयेमध्ये पडणार आहे, अशा हिशोबाने ही पूर्ण औषधे आहेत.
जास्त मागणी मित्रांनो नाही, तर अशा रीतीने ही चौथी फवारणी आपण इथे पार पाडायची आहे। स्टिकर पण मी तुम्हाला दाखवून घेणार आहे, सिलिकॉन स्टिकर आपण पंपाला 5 मिली इथे घ्यायचा आहे। तर अशी ही फवारणी मित्रांनो आहे आणि जबरदस्त मित्रांनो कॉम्बिनेशनची फवारणी आहे, जेणेकरून आपल्याला आपली कपाशी वाढ असेल, मावा तुटतुडा थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल किंवा बोंडाळी असेल यावरती ही नियंत्रण देणार आहे। आणि पावसाचं वातावरण आपल्या भागामध्ये झालेलं असेल किंवा पाऊस पडलेला असेल तर आपण ही फवारणी केली तर निश्चित चांगल्या प्रकारचे झाडं आपल्याला इथे येणार आहेत। आणि आता मित्रांनो कोरड्या जमिनीमध्ये आपण फवारणी ही थोडे दिवस आपण टाळली पाहिजे, कारण जमिनीमधून आपल्या झाडाला पण ताकद पाण्याची ती भेटली पाहिजे। पाणी जर आपल्या जमिनीमध्ये झालेलं असेल तर निश्चित ही फवारणी आपण मित्रांनो करून घ्या। पाणी जर थोडं आपल्या भागामध्ये पडलेलं नसेल तर आपण थोडं थांबून घ्या, 1-2 दिवस थांबून घेतलं तरी काही हरकत नाही, पावसाचं वातावरण आता होत चाललेलं आहे। तर आपण मित्रांनो ही फवारणी निश्चित येथे करून घ्या आणि चांगल्या प्रकारची माहिती आहे, खूप अशी रिझल्ट देणारी ही औषधं आहेत, तर हीच फवारणी मित्रांनो चौथ्या स्टेपमध्ये आपण घ्या। तर अशा रीतीने हा आपला चौथा फवारणीचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो आता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला पण इथे सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला तर लाईक कराच, पण व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल, फेसबुकवरती असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत, तर धन्यवाद।